सुख समाधान आणि आनंद कायम आहे. रोज जर सकाळ संध्याकाळ तुमच्या घरात भांडण होत असतील ना, लक्ष्मी आणि भगवान परमात्मा कधीच त्या घरात टिकू शकत नाही. आणि त्यातून सायंकाळच्या वेळेला तर कधीच भांडण करू नये. सायंकाळच्या वेळेला दरवाजात कधी उंबरठ्यात बसू नये. का? सायंकाळची वेळ म्हणजे महालक्ष्मी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते. त्यावेळेला जर का भांडण झालं, लक्ष्मी कोणती सांगू, घरातल्या लक्ष्मीला जर कायम भांडत असाल तुम्ही, कायम जर वाकडं बोलत राहाल ना, घरातली लक्ष्मी जर आनंदी नसेल, ती धनलक्ष्मी कधी कशी आपल्या घरामध्ये येणार आहे. घर समाधानी सुखी ठेवायचं असेल, सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्याकडे सुद्धा आहे. एक सुंदर परिवार सांगते, सासू सासरेन त्यांना 3 मुलं 3 सुना होत्या, पण तिघेला 3 कामं वाटून दिलेले राहायचे. खूप सुंदर बोध आहे, लक्ष देऊन ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. पहा, नक्कीच काहीतरी घेऊन जाण्यासारखं आहे, पण काही नाही घेऊन जायचं, कथेतलंच घेऊन जायचं. असं एकदा कथेत सांगितलं, या कथेतून आज काही ना काहीतरी घेऊन जा जे तुम्हाला चांगलं वाटेल ते. कथा संपल्यावर मी गेटच्या जवळ गेले, माझी चप्पल गेली, काय बी नाही घ्यायचं. जे आपल्या जीवनाचा उद्धार करणार आहे ते घ्यावं लागेल. 3 सुना होत्या, तिघीला 3 कामं दिलेले. एका सुनाला स्वयंपाक करण्याचं काम दिलं, एकीला शेतातलं सगळं काम दिलं, आणि एक जणीला धुणे आणि भांडे करण्यासाठी काम दिलं. सुंदर प्रसंग आहे का? ज्या वेळेला पंचमीचा सण आलेला होता आणि एका मैत्रिणीकडून गावाकडून आलेली होती, एकाच गावातल्या दोघी जणी एका गावात दिलेल्या, काहीतरी आई वडिलांना एक काहीतरी संदेश दिलेला होता, काहीतरी तिच्याकडे निरोप दिलेला होता. तो निरोप देण्यासाठी सांगण्यासाठी तिच्या मैत्रिणीने आवाज दिला, म्हणे राधा अग तुला बोलवलंय, तुझ्या आईने एक सांगितलंय निरोप, ते सांगते जरा 10-5 मिनिट इकडे. पण तिच्याकडे स्वयंपाक करण्याचं काम, तिनं ज्या वेळेला पोळ्या केल्या, भाकरी केल्या, आणि तिला भाजी करायची होती. घरामध्ये सुवरण जर सून असेल ना, एखादी बाई भाजी करते पहा, पण भाजीत नेमकं किती मीठ टाकावं, कधी टाकावं, याला सुद्धा काही एक शास्त्र दिलेलं असतं. सुवरणबाई असते घरातली, जिला स्वयंपाक करता येतो ती सुवरण की जिला वाढता येतं ती सुवरण, सांगा बोला. बाईला सुवरणबाईला स्वयंपाक करता यावा की वाढता यावा, मोठ्यानं बोला. आणि वाढायला गावातली माणसं बोलायची, करता यावा की वाढता यावा, वाढता यावा. मग करायला कधी कधी पाहतो मी अशी नट्टाफट्ट करून कथेला येतील. घरात जर पाहिलं तर गॅसला जाळ्या, चहा सुद्धा घेऊ वाटत नाही त्या बाईच्या घरी. घर स्वच्छ राहिलं तर आपल्या घरात लक्ष्मी टिकल. तुम्ही जरी नुसतं फक्त मेकअप करून फिरल्या काही उपयोग नाही. कारण म्हणतात ना की माणसाचं घर पण हे माणसाच्या स्वच्छतेवरून समजत असतं की माणसं यातले किती सुंदर आहेत. नंतर पूर्ण घरात धूळ, खाणारे तसेच, राहणारे तसेच, आणि बाई सुद्धा तशीच, नुसती बाहेर गप्प आणती. असतात गावागावात तशा, मला माहिती आहे. जशी मैत्रिणीने निरोप आणलेला होता, तिनं मोठ्या तिच्या जाऊबाईकडे गेली, मोठ्या जावाला सांगितलं, ताई भाजी मी टाकते गॅसवर येते, पण भाजी उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्ही मीठ टाका, थोडंसं मीठ टाकायला विसरू नका, तेवढं काम करत आल का? मोठ्या जाऊनं सांगितलं, अगं तुझ्या हाताखाली ठेवलं का मला, तुझे काम तू कर, भाजीला मीठ घालून तुला जाता येत नाही का? तिला वाटलं आपलं काम काय होईसारखं दिसत नाही. तिथून आली कुठे, लहान्या जाऊबाईकडे, ही 2 नंबरची होती. लहान्या जाऊबाईकडे आली, तिला सांगितलं, वैशाली अगं भाकरी केल्या मी, पोळ्या केल्या मी, पण जरा भाजीत मीठ टाकायचं होतं. गॅसवरती भाजी टाकलेली आहे, तेवढी भाजीला उकळी येण्याच्या अगोदर भाजी शिजत शिजत आली की त्याला फक्त मीठ टाक. ती म्हणे का मला तुम्ही हाताखाली ठेवलं का काय, धुणं भांडे सगळं काम मला करायचं, आपले काम आपल्याला वाटून दिले, तुमचं काम तुम्ही करा. तिनं सुद्धा ऐकलं नाही, तिनंही ऐकलं नाही. मग आली कुठे, सासूबाईकडे. सासूबाईकडे आली, सासूबाई अहो सगळं काम झालंय, भाकरी केल्या, पोळ्या केल्या, पण जरा भाजीत मीठ टाकायचं होतं. गॅसवरती भाजी टाकली, भाजीला उकळी आली की तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाका, तेवढं काम करा. सासूबाई मीठ टाकणार तर नाहीच म्हटली, पण 4 उरकून घेतलं, मला का हाताखाली ठेवलं का, याच्यासाठी 3-3 सुना आणल्या का, मी का तुमच्या हाताखाली का, तुझ्या आईला असं सांगितलं असतं का, हे काम सोडून तुला कोणी जायला सांगेल, सगळं उरकून टाकायचं तर बाजूलाच राहिलं. ती म्हणे आपलं काय कुठंच काम होण्यासारखं वाटत नाही. एकटी आली, म्हणे जाऊ दे 10-5 मिनिट थोडा उशीर होईल. तिने भाजी उकळी येईपर्यंत थांबली, त्याच्यात मीठ टाकलं आणि भाजी गॅसवरती ठेवून
बारीक गॅस केला आणि गेली मैत्रिणीकडे. मैत्रिणीकडे गेली पण मोठ्या जाऊन विचार केला म्हणे आपल्याकडे आली होती राधा आली म्हणे मीठ टाका तेवढं. मीठ टाका म्हटली पण आपल्याकडे जर माझी लहानी बहीण आली असती तर तिचं ऐकलं नसतं का मी. तिला उगच रागात बोलले मी तेवढं काम करायला पाहिजे होतं. येऊन गॅसकडे पाहिलं, गॅसकडे येऊन पाहिलं, ओंजळवर मीठ घेतलं आणि टाकलं मीठ. तेवढ्यात लहाने जाऊन विचार केला म्हणे बाई माझी जर एखादी मोठी बहीण असती एकाच घरात दिलं असतं आम्हाला तर ऐकलं नसतं का मी काम. घरी तर ऐकत नव्हतो का अहंकार, काम दुसरे होते पण मीठ टाकण्यापुरतं वेळ काढू शकत नव्हते का मी. जाऊ दे म्हणे उगच मी मोठ्या ताईला रागात जोरात जोरात बोलले. ती पण आली, तिला दया आली, तिनं परत ओंजळभर मीठ घेतलं आणि तिनं टाकलं भाजीत. परत सासूबाईने विचार केला, सासूबाईने विचार केला, सासूबाई म्हणे बोलले रागा रागात चून असली म्हणून काय झालं. माझी मुलगी जर असती दुसऱ्याची लेख काय माझी लेख काय सारखंच आहे. माझ्या मुलीनं सांगितलं असतं नसतं का ऐकलं मी. माझ्या मुलीनं तर भाजी सुद्धा केली नसती. पण उगत तिला जोरात जोरात बोलले जाऊ दे बाई तिचं काम करते. आली तिनं सासूबाईनं ओंजळभर मीठ घेतलं आणि मीठ टाकलं. चौघी जणींनी तिघीन मीठ टाकलं. ज्या वेळेला सगळ्यात पहिले घरातले सासरेबाव जेवायला बसले आणि सासूबाईला म्हणे अगं लवकर ये मला भूक लागली पटकन जेवायला वाढ. सकाळचे 10 वाजले सगळेजण जेवणासाठी सासरेबाव जेवायला बसले. जसे त्यांनी भाकरीचा एक घास घेतला भाजीत बुडला आणि तोंडात टाकला. पूर्ण मिठात भाजी की भाजीत मीठ तेच कळना. पण सासऱ्यानं बोलून नाही दाखवलं. सासरे म्हणे ऐका ऐक ना आपल्या घरात दही आहे का. दही आंबड दही होतो जो 2-4 दिवसाचं. एक वाटीभर दही आण म्हणे. त्या भाजीमध्ये दही टाकलं आणि एक वाटीभर दही टाकून पोटभर सासरीबाने जेवण केलं पण शब्द नाही बोलले. सासऱ्याचं जेवण झालं नंतर घरातले 3 मुलं जेवणासाठी आले. तिघंजणं जेवायला बसले. या तिघीजणींनी बसून मालकाला जेवायला वाढलं आणि आईजवळ बसली होती. 3 सुना कामाला गेले आपोआपल्या. आईजवळ बसली जेवण वाढण्यासाठी तिघंजण मुलं जेवतायत. एक घास भाजीत बुडला आणि तोंडात टाकला तर पूर्ण मीठच लागलं. मुलांनी नाही म्हटले मीठ जास्त टाकलं. मुलांनी विचारलं आई अगं बाबा जेवले का. आणि हो रे बाबा जेवले का. म्हणे बाबा जेवले पण बाबांनी काय खाल्लं. म्हणे भाजीच खाल्ली पोटभर जेवले बाबा. कधीच दही 3-4 वर्ष झाले आजपर्यंत कधी दह्याच्या वाटीला त्यांनी हात नाही लावला पण आज दही मागितलं रे. भाजीमध्ये दही टाकून त्यांनी खाल्लं. पोरांनी सांगितलं आई आम्हाला पण तिघाला 3 वाट्या दही दे. 3 वाट्या दह्याच्या आल्या. प्रत्येकानं वाटीभर दही टाकलं आणि पोटभर जेवले. तृप्त झाले जेवण करून. ज्यावेळेला जेवण करून कामासाठी निघून गेले आणि या चौघीजणी जेवायला बसल्या. चौघीजणी जेवण्यासाठी बसल्या आणि जेवायला बसल्याच्या नंतर एक घास तोडून तोंडात टाकला तर त्यांच्या लक्षात आले एकमेकीच्या तोंडाकडे पाहायला लागल्या. भाजीत मीठ जास्त झालंय. एकमेकीला विचारायला लागलं तुम्ही मीठ टाकलं का, तुम्ही मीठ टाकलं का. मीठ सगळ्यांनी टाकलं. हसून तुम्ही मोकळे झाला त्याच्यातला संदेश ऐका. वाटत असेल आमचा परिवार सुखानं समाधानानं आणि आनंदानं राहावा. त्यांचा परिवार कशामुळे आनंदानं होता. आपल्या घरामध्ये जर एखाद्या बाईकडनं मीठ तेल जर जास्त झालं तर 2-4 दिवस तिला टोमणे देतात. तिला राग राग बोलतात पात्या बाईला. त्या पोरीला राहावं की नाही राहावं तुझ्या आईनं हे शिकवलं का, तुझ्या बापानं हे शिकवलं का. सारखे टोमणे देतात. दोष काहीच नसतो. पण या घरामध्ये एवढं मीठ होऊन सुद्धा भाजीत कोणी शब्द बोलला नाही का. सगळ्यात पहिले सासऱ्यानं भाजीत दही टाकून भाजी खाल्ली. लेकरांना विचारलं बाबांनी कशी भाजी खाल्ली. तो संदेश त्या लेकरांनी घेतला. घरामध्ये कधी भांडणं होण्याचा विषयच नाही. कशाला भांडणं होतील असं घर जर असेल असा परिवार असेल. एकमेकांना समजून घेण्याची ताकद आपल्यात पाहिजे फक्त. सासू सुना जाऊ जाऊ मला सांगा एका घरात चक्क्या बहिणी असल्या काही दिवसाच्या नंतर प्रॉपर्टीसाठी भांडणं करतात. एवढे भांडणं लागतात की आयुष्यभर त्यांचे भांडणं कधी भेटत नाहीत. मी सांगू हे नातं परत नाही भेटणार तुम्हाला. प्रॉपर्टी परत भेटल माहिती नाही कोण श्रीमंत होईल कोण गरीब होईल. पण हे नातं जपायला पाहिजेत. परिवार सासू सासरे भाऊजय असेल जाऊ असेल ननंद असेल आपल्या स्वतःच्या नंदीला स्वतःच्या बहिणीसारखं जवळ घेतलं तर का ती आनंदानं तुम्हाला भेटण्यासाठी येणार नाही. आणि यासाठी वारकरी सांप्रदायिक भगवान परमात्माचं नामचिंतन रोज वयोवृद्ध व्यक्तीने घरात हरिपाठ काकडा भजन करणं महत्त्वाचं आहे. बाबा मला सांगा तुमच्या काळात खोमणे महाराज तुमच्या काळामध्ये लहान लहान लेकरं झोपीतनं उठायचे पण कशाचे आवाजानं उठायचे.
आजोबाच्या काकड्याच्या आवाजानं. पहाटे 4 वाजता उठून आजोबा काकडा करायला चालू करायचे, आणि पहाटे 4 एकदा काकडा चालू झाला ना 5 वाजता 6 वाजता लेकरं काकड्याच्या आवाजाने उठायचे, आजोबाच्या जवळ येऊन बसायचे. पण आता तसं नाही राहिलेलं. आता 8, 10, 11 वाजलेले कळत नाहीत. पावावाले उठी देत शेवटी पावावाले. काकडा तर राहिलाच नाही, पाहायलासुद्धा भेटत नाही सध्या. बाईलासुद्धा म्हणा तुम्ही, लहान लेकरू असेल घरामध्ये संस्कार द्यायचं काम सोडा तुम्ही. लेकरू लईच रडायला लागलं तर काय करता माहीत तुम्ही? गणेशवाडीकर काय करता, काय करता त्याला? मोबाईल देता. असंच एका ताईला विचारलं, म्हटलं ताई अहो त्याला मोबाईल का दिला तुम्ही? तेवढंच नादी लागतं म्हणे, स्वयंपाक करू देत नाही. आता लावता तुम्ही नादी, पण म्हातारपणी ते तुम्हाला नादी लावतं पहा. वाटत असेल आमच्या लेकरानं मोठं व्हावं, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, त्याच्या सोबत जी मुलगी लग्न करेल त्या मुलीचं सुद्धा चांगलं व्हावं, आनंदात त्यांना संसार करावा, त्यासाठी परमार्थाच्या गोष्टी भगवंताचं भजन त्याला सांगणं गरजेचं आहे. लहानपणी बाल वयातच त्याच्यावरती चांगले संस्कार होणं महत्त्वाचं आहे.